नमस्कार, मी डॉक्टर शिवरिवाग, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी आपण प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान विद्यार्थी व पालकांना शासनाकडे येणाऱ्या नोटीस किंवा इतर सगळी माहिती तर देतच असतो, परंतु प्रवेश प्रक्रिया दरम्यान किंवा त्याच्या अगोदर अगदी फॉर्म भरल्यापासून पालकांना आणि विद्यार्थ्यांना बरेचसे प्रश्न पडत असतात. आणि मग या प्रश्नांसाठी त्याचं उत्तर घेण्यासाठी असं कुठं ऑफिसने गेल्यावर माहिती घेतली की प्रश्नांचं आपल्याला उत्तर मिळालं म्हणून यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे विविध पालकांचे प्रश्न आपल्याला येतात डायरेक्टली इनडायरेक्टली, तर त्या प्रश्नांची एक सिरीज आपण मागच्या वर्षी रन केली होती. त्या सिरीजचं नाव होतं विद्यार्थी व पालकांच्या मनामधील प्रश्नांचे निरसन. आणि या सिरीजमध्ये जवळजवळ आपण मागच्या वर्षी 53 व्हिडिओ पोस्ट केलेले होते आणि खूप जबरदस्त असा पालकांचा रिस्पॉन्स आणि प्रतिसाद त्या व्हिडिओला होता. अनेक व्ह्यूज त्या व्हिडिओला मिळायचे कारण डे टू डे प्रवेश प्रक्रिया दरम्यान किंवा अगदी परीक्षेचा फॉर्म भरल्यापासून पालकांना जे प्रश्न पडायचे की त्या प्रश्नांना मग इमिजिएट उत्तर कुठेच उपलब्ध नसायचं. मग जर ते आपल्याला कमेंटमध्ये आलेलं असेल किंवा एकाच प्रश्नाच्या बाबतीत अनेक कमेंट आलेले असतील तर ते प्रश्न आपण या सिरीजमध्ये कव्हर करायचो. आणि त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचे अनेक पालकांचे जे काही मनामधले प्रश्न आहे त्यांचं समाधान व्हायचं. आता याही वर्षी फॉर्म ऑलरेडी भरून झालेले आहेत. परत एकदा काल नव्यानं 2 दिवसासाठी NTA नीटचं रजिस्ट्रेशन ओपन केलेलं आहे. परंतु मागच्या या 4-5 दिवसात आपण 2-3 व्हिडिओ पोस्ट केले किंवा अगोदरही जे फॉर्म भरले गेले नीटचे ते त्या दरम्यान 5-6 प्रश्न आपल्याकडे असे आहेत की जे सगळ्यांचेच असू शकतात किंवा बऱ्याचशा पालकांचे असू शकतात. तर ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुमच्या सगळ्यांसाठी शेअर करणार आहोत. म्हणजे प्रश्न वाचून त्याचं उत्तर तुम्हाला देणार आहोत. सो 2024 सिरीजमधील विद्यार्थी व पालकांच्या मनामधील प्रश्नांचे निरसन या सिरीजमधील व्हिडिओ क्रमांक 1 मी आज आपल्यासाठी या ठिकाणी सादर करणार आहे. व्हिडिओचे प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. आपल्याशी निगडीत असेल तर निश्चित तुम्हाला त्याचं योग्य उत्तर मिळणार आहे. आणि जरी आपल्याशी निगडीत नसेल, इतरांशी कुणाशी निगडीत असेल, तर त्याला नक्की हा व्हिडिओ शेअर करा. शेअर करायला विसरू नका, ठीक आहे. सो सगळ्यात पहिला प्रश्न होता यावर्षीचा आपल्याला. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म ओपनमधून भरलेला आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता आहे का? कास्ट मराठा आहे. आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा रिझर्वेशनच्या संदर्भाने शासनाने 10% रिझर्वेशन जाहीर केलेलं आहे. ऑलरेडी पश्चिम महाराष्ट्र, जळगाव खानदेशचा काही भाग, विदर्भाचा जवळजवळ 90-95% भाग हा मराठा समाजाचा OBC येतो. परंतु त्यातल्या त्यात मराठवाड्यातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना कुठलंही आरक्षण नव्हतं, त्यापैकी काही मुलांनी EWS आरक्षण मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी घेतलेलं असेल, परंतु स्पेसिफिक मराठा समाजाला जे ओपनमध्येच आहेत त्यांचा इन्कम सोर्स जास्त होता व ज्यांनी कुठलंही आरक्षण घेतलेलं नाही त्यांना आता आरक्षण मिळालेलं आहे. तर या मुलांच्या संदर्भाने एक प्रश्न होता की कास्ट सर्टिफिकेट फॉर्म तर ओपनमधून भरला आहे कारण अर्थात ही एक्झाम नॅशनल लेवलची आहे त्यामुळे ओपनमध्येच भरावं लागेल किंवा फार तर EWS भरता आला असता कारण मराठा समाजाला आरक्षण महाराष्ट्रापुरतं मिळालेलं आहे. ऑल इंडियामध्ये ते EWSचं आरक्षण घेऊ शकत होते. घेतलं असेल तर इट्स ओके, नसेल घेतलेला जनरलमध्ये जरी फॉर्म भरला असेल तरी महाराष्ट्रामध्ये काय करावं लागेल तर ते सांगतो. 2 वर्षापूर्वी मराठा समाजाला आरक्षण भेटलं होतं SEBC सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास SEBC असं जे आरक्षण होतं, तर त्या आरक्षणाच्या दरम्यान विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळालं, त्याची व्हॅलिडिटी झाली आणि त्या माध्यमातून मुलांचे ॲडमिशन पण झाले. आता यावर्षी जे मराठा आरक्षण जाहीर झालेलं आहे तर आता इमिजिएट आपल्याला काही करायचं नाही आहे. आपली पुढच्या महिन्यात एक्झाम आहे 5 मेला, जूनमध्ये रिझल्ट येईल. जोपर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं परीक्षेत म्हणजे पुढची ॲडमिशन प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत या विषयाला धरून क्लॅरिटी आलेली असेल आणि त्यासाठी आपल्याला एक पुरेसा कालावधीसुद्धा मिळेल. मग जर तिथं आपल्याला कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल, व्हॅलिडिटी काढायचं असेल, तर किमान 15 दिवस महिनाभराचा कालावधी आपल्याला त्या दरम्यान मिळेल. परंतु त्या संदर्भाची गाईडलाईन CET सेलकडनं लवकरच आपल्याला येईल आणि जशी ती गाईडलाईन येईल ती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवली जाईल. तुर्तास मराठा समाजाचा विद्यार्थी असेल, ओपन कॅटेगरीमधनं फॉर्म भरला असेल तर काही अडचण नाही. आपण तो फॉर्म ऑल इंडियासाठी भरलेला आहे, आपण ओपनमधनं परीक्षा द्या. जेव्हा महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल तेव्हा आपल्याला तिथं आपली कॅटेगरी जी पण ऑप्शन असेल ते टाकायची संधी उपलब्ध असेल, त्यामुळं कुठलीही काळजी करायचं कारण नाही. आपण पूर्णपणे परीक्षेवर फोकस करू शकतो. यानंतर दुसरा प्रश्न होता,
जे की आपण मागच्या 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि खूप लोकांनी तो पाहिला की महाराष्ट्रामध्ये नव्यानं काही मेडिकल कॉलेजेस येत आहेत, त्या संदर्भातला तो व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये एक कमेंट होती, सर संभाजीनगरचे मेडिकल कॉलेज कॅप राऊंडला राहील का? जसं आपल्याला माहिती आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये हेडगेवार रुग्णालय फार मोठं हॉस्पिटल आहे आणि त्यांच्याच माध्यमातून श्रीरामचंद्र मेडिकल इन्स्टिट्यूट जे तर आपल्या संभाजीनगरला सुरू होतं आहे, त्या संदर्भात NMC जे काही प्रस्तावित कॉलेजेस आहेत त्या यादीमध्ये ते नाव आहे. तर मी मागे पण त्या व्हिडिओमध्ये बोललेलो आणि आताही ते सांगत आहेत, मोस्ट प्रॉबली 99% हे कॉलेज या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये उपलब्ध असेल. अर्थात याचं ऑफिशियल नोटिफिकेशन म्हणजे लेटर ऑफ इंटिमेशन, लेटर ऑफ परमिशन NMC येईल, महाराष्ट्र राज्याचा त्या संदर्भातला GR निघेल. परंतु यासाठी आपल्याला वेळ आहे, मे महिना पूर्ण जायचा आहे, जूनचा जवळजवळ अर्धा महिना असेल, जूनच्या आसपास हे सगळे GR किंवा हे सगळे ऑफिशियल डॉक्युमेंट्स उपलब्ध होतील. तुर्तास तर आपण पॉझिटिव्ह वेने विचार करू आणि आपण असं गृहीत धरू की या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये म्हणजे कॅप राऊंडमध्ये संभाजीनगरचं MBBSचं मेडिकल कॉलेज आपल्याला उपलब्ध असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, BAMSला प्रवेश मिळाला तर फीस किती असेल? कॅटेगरी जनरल आहे, म्हणजे मी ही कमेंट होती मग त्याला मी कॅटेगरी कुठली विचारली, मग त्याचं उत्तर आलेलं आहे जनरल कॅटेगरी. बघा महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल जर BAMS कॉलेजचा विचार केला तर ऑन एन ॲव्हरेज फीस साधारण आता जे नवीन कॉलेजेस येतात त्याची 1,65,000 असते आणि जे जुने कॉलेजेस आहेत त्यांची कुठे 1,80,000 आहे, कुठे 2,00,000 आहे, कुठे 2,20,000 आहे. एखादं दुसरं कॉलेज सोडलं तर ऑन एन ॲव्हरेज 2-2.5 लाखाच्या आसपासच फीस आहे. मग जर एखादा विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असेल की ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे आणि तो EWS सर्टिफिकेट पण काढू शकत नाही, अर्थात मराठा समाजाचा विद्यार्थी सोडून EWS सर्टिफिकेट पण काढू शकत नाही, अशा मुलांना इयरली 2-2.5 लाख 2.5 लाख रुपये फीस लागू शकते. जर EWS कॅटेगरीचं सर्टिफिकेट EWSचं रिझर्वेशन आपण घेऊ शकलो तर ही फीस आपली अर्ध्यावर येते, म्हणजे साधारण 1-1.5 लाख रुपयाच्या आसपास. अर्थात बरेचसे प्रायव्हेट कॉलेजेस सुरुवातीला फीस पूर्ण भरून घेतात आणि नंतरच्या 3-4 महिन्याच्या नंतरच्या कालावधीनंतर शासनाकडनं ती फीस विद्यार्थ्याच्या अकाउंटला किंवा कॉलेज अकाउंटला रिअम्बर्स होते. म्हणून कॉलेज कोणतं आहे ते पूर्ण फीस भरून घेईल की अर्धी फीस घेईल हे आज मी सांगताय, परंतु जनरल कॅटेगरी असेल तर ऑन एन ॲव्हरेज 2-2.5 लाख रुपयाची फीस भरायची आपली तयारी असावी आणि साधारण हॉस्टेलची फीस 1 लाख रुपयाच्या आसपास, 80,000 पासून 1 लाख रुपये आपण गृहीत धरूया, एवढी फीस आपल्याला हॉस्टेलची भरावं लागू शकते. अर्थात पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर तुम्ही फक्त जी फीस आहे त्या फीसचा DD देऊन ॲडमिशन घेऊ शकता. जे कॉलेज तुम्ही रिटेन करणार, फायनल करणार, त्याच ठिकाणी तुम्हाला हॉस्टेल आणि मेसची फीस भरावी लागते. सो थोडक्यात सांगायचा विषय असा आहे की जनरल कॅटेगरी जरी असेल तर 2-2.5 लाख रुपये BAMS कॉलेजला फीस लागू शकते. अर्थात नवीन कॉलेज मिळालं तर त्याची फीस 1,65,000 ते 1,70,000 आसपासच असते असं आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. त्यानंतर हा एक प्रश्नही महत्त्वाचा, नीटचे CT कधी डिस्प्ले होईल? आता आपल्याला माहिती की 1-5 मेला परीक्षा आहे, साधारण 28 किंवा 29 एप्रिलच्या दरम्यान नीटचे हॉल तिकीट उपलब्ध होतील, पण त्याही 1 आठवडा अगोदर आपल्याला नीटचे सेंटर सिटी डिस्प्ले होते. तर मोस्ट प्रॉब्ली आपण आज 10 एप्रिलला बोलतो आहे, मोस्ट प्रॉब्ली 22-23 एप्रिलच्या दरम्यान आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशन येईल NTA कडनं, तेव्हा आपण लॉग इन करून आपलं सिटी जे आहे ती ते आपण बघू शकू. आता आपल्याला सेंटर कळणार नाही, सेंटर आपल्याला कळण्यासाठी आपल्याला हॉल तिकीटची वाट पाहावी लागेल, परंतु सिटी मात्र आपल्याला 22-25 एप्रिलच्या दरम्यान पाहायला उपलब्ध असेल असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न क्रमांक 5 हा असा आहे की व्हॉट्सअपला आलेला प्रश्न होता की आता आपण जेव्हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे काही लोकांना ते अपील होतात, तर सगळ्यांना आपण सेवा देणं पॉसिबल पण नाही, सगळे आपल्याकडे येऊ पण शकत नाही. ज्याला जे जे पॉसिबल आहे, ज्याला जिथं जिथं मदत घेणं शक्य आहे त्यांना तिथं तिथं मदत घ्यावी. परंतु आम्हाला प्रश्न विचारला आहे म्हणून सांगतो, ऑनलाईन काउन्सिलिंग प्रक्रिया जॉईन केली तर त्यामध्ये काय सेवा मिळते? म्हणजे ॲस्पायर एज्युकेटिंग इन्स्टिट्यूटला एखादा विद्यार्थी जॉईन झाला तर त्यामध्ये काय सेवा मिळते? तर याचं उत्तर खूप सोपं आहे आणि आपण बऱ्याचशा व्हिडिओ त्याचा उल्लेख करतो. आमच्याकडे एनरॉल झालेल्या विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंत, म्हणजे अगदी तुमचं महाराष्ट्र CET सेलचं रजिस्ट्रेशन असेल, डॉक्युमेंट स्कॅनिंग, अपलोडिंग, फीस पेमेंट,
त्यानंतर तुम्हाला सगळे लिस्ट शेअर केल्या जातात, तुमचे प्रेफरन्स फॉर्म भरले जातात, तुम्हाला सगळे अपडेट्स पाठवले जातात, शासनाकडून येणाऱ्या नोटीस तुम्हाला शेअर केल्या जातात, त्या संदर्भातले व्हिडिओ पण तुम्हाला पाठवले जातात. अगदी ॲडमिशन मिळेपर्यंत म्हणजे जवळजवळ 6-7 महिनेपर्यंत प्रोसेस चालते. अगदी का कुणाला BMS घ्यायचं आहे तर त्याची प्रोसेस 5 डिसेंबरपर्यंत जाते, म्हणजे जूनला सुरू झालेली प्रोसेस डिसेंबरपर्यंत जाते. आणि जर एखादा MBBSला लागणारा विद्यार्थी असेल तर त्याची ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत ती प्रवेश प्रक्रिया जाते. म्हणजे अगदी 4-5 महिने आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करतो, तुम्हाला वैयक्तिक मेसेज येतात, तुमच्या अडीअडचणींसाठी आम्ही उपलब्ध असतो, तुम्ही येऊन भेटू शकता. जे ऑनलाईनचे पालक आहेत त्यांना फोनवर सगळ्या सुविधा उपलब्ध असतात, सगळ्या पूर्ण माहिती आपल्यापर्यंत व्हॉट्सअपद्वारे पोहोचवली जाते. जिथं जिथं आपल्याला शंका असेल तिथं आपण फोनवर त्या विचारू शकतो. सो ऑनलाईन जर सेवा काउन्सिलिंग जॉईन केली तर अगदी आपला वेळ वाचेल, आपल्या येण्याजाण्याची दगदग वाचेल, इथं होणारं वेटिंग वाचेल, आणि तरीही आपली प्रक्रिया सुरळीत पार पडते तर हे एक तुम्हाला महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. सो आजच्या या सिरीजमधला हा पहिला व्हिडिओ विद्यार्थी व पालकांच्या मनामधील प्रश्नांचे निरसन आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो, धन्यवाद.